आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला 24 तास उलटत नाही। तोच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी बरांज येथील कर्नाटक एमटा कोळसा खाणीवर धडक देत व्यवस्थापनाचं लक्ष वेधून घेतलंय। मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत कर्नाटक एमटा कोळसा खाण व्यवस्थापनासोबत एल्गार सुरूच राहील असा इशाराही यावेळी भोंगळे यांनी दिलाय। प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलीस प्रशासनाने येथील कोळसा खाण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या मागण्या या कंपनीसमोर ठेवल्यात, त्यासाठी कंपनी विरोधात अनेकदा विविध प्रकारचं आंदोलनही करण्यात आलंय। मात्र प्रत्येक वेळेस कंपनी व्यवस्थापनानं खोटी आश्वासनं देत वेळकाढू धोरण राबत मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे संतप्त झालेले प्रकल्पग्रस्त आणि कर्नाटक एमटा कंपनी यांच्यात भविष्यातही संघर्ष होणं अटळ असल्याचंच दिसतंय। या आंदोलनात देवराव भोंगळे यांच्यासह नामदेव डाहुले, नरेंद्र जीवतोडे, प्रवीण सातपुतेसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते। आपल्याला सांगतो की जोपर्यंत या भागातल्या शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना, यासोबतच स्थानिक बेरोजगारांना न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही। आम्ही काल या ठिकाणी घोषणा केली होती की आज आम्ही त्या ठिकाणी बसू म्हणून। आज पोलीस प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी बसू देत नाही आहे, पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या विषयावर लढणार आहोत। हा विषय आम्ही खाली जाऊ देणार नाही आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाचं आंदोलन हे सुरूच राहणार। हो, हे जे 144 कलम आपल्या जिल्ह्यापुरती आहे का तालुक्यापुरती आहे याची तर माहिती मला आत्ता इथं मिळाली आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांचं काम करावं, त्यांना जर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आमच्यावर गुन्हे दाखल करावं, पण गुन्ह्याच्या भीतीपोटी किंवा पोलिसांच्या भीतीपोटी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मुळीच घाबरणार नाही। 144 लावा की पुन्हा काही लावा, पण जोपर्यंत या भागातील शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना, स्थानिक लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार। तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा किंवा कितीही कलमा आमच्यावर लावा। सभापती महोदयांना आज जे पोलीस प्रशासन हॉटेल पॅराडाईज पुढे आले होते घ्यायला, ते कशासाठी आले होते हे आम्हाला कळू शकेल का भाऊ थोडं? याची तर माहिती मला नाही, पण मला सांगण्यात आलं की इथं पोलीस प्रशासनाचे लोक वारंवार येत आहे। शेवटी त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते गोळा झाले होते आणि ते माझी वाट पाहत होते, माझ्यासाठी थांबून होते ते, परंतु मी आल्यानंतर असला कोणताही प्रकार झाला नाही। आता मात्र आम्ही ज्या पोलिसांना विनंती केली तर पोलीस लोकांनी आता आम्हाला जायची परवानगी दिली आहे। सभापती महोदयांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलीसवाले का बरं असे म्हणत आहे का त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवा? ज्येष्ठ भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी म्हटलंय का प्रवीण खेंगणीशी आम्हाला बोलायचे आहेत, यांच्याबद्दल का आपलं मत? त्यांना बोलायचं आहे, बिलकुल बोलू शकतील। आता मी या ठिकाणी आलो स्वतः, पोलिसांना जर आम्हाला चर्चा करायची आहे येथील चर्चा करतील, आम्ही चर्चेला कुठेही काय मागे पडणार नाही। आणि परंतु एक सांगतो मी शासनाला, प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो की तुम्ही कितीही ताकदीचा उपयोग करा, अजूनपर्यंत काही त्यांनी बळाचा वापर केला नाही, पण तुम्ही जरी बळाचा वापर केला तरी मात्र भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्यांनी सुधीरभाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एल्गार पुकारला आहे, कितीही बळाचा वापर केली शासनाने, प्रशासनाने केला, तरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या भागातल्या लोकांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती।